आज आपण वर्गीकृत वारंवारता वितरणाशी संबंधित काही उदाहरणे पाहू एका वर्गात मुलांची उंची मोजली गेली त्याच्याशी संबंधित आकडे खाली दिलेल्या वारंवारता वितरण सारणीत म्हणजेच फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबलमध्ये दर्शवले आहेत दिलेल्या सारणीला एका अखंडित वारंवारता वितरण सारणीत रूपांतरित करा दिलेल्या सारणीत खंडित वारंवारता वितरण दर्शविले आहे कारण दिलेल्या वर्गमर्यादा एकमेकांना आच्छादित नाही म्हणजे कोणत्याही दोन क्रमाने असलेल्या वर्गांवर खालच्या आणि वरच्या वर्गमर्यादा जागा रिक्त आहेत असे माना की एका मुलाची उंची एकशे एकोणतीस पूर्णांक पाच सेंटीमीटर आहे तर सारणीमध्ये हे आकडे कोणत्या वर्गात समाविष्ट केले जातील विचार करा चला आम्ही सांगतो एकशे एकोणतीस पूर्णांक पाच ही संख्या एकशे एकोणतीस पेक्षा मोठी आहे म्हणून ही संख्या एकशे वीस ते एकशे एकोणतीस या वर्गात समाविष्ट केली जाऊ शकत नाही याचप्रमाणे एकशे एकोणतीस पूर्णांक पाच ही संख्या एकशे तीस पेक्षा लहान आहे म्हणून ही संख्या एकशे तीस ते एकशे एकोणचाळीस या वर्गात समाविष्ट केली जाऊ शकत नाही याच प्रकारे ही संख्या कोणत्याही वर्गात समाविष्ट केली जाऊ शकत नाही या स्थितीमध्ये आपण खंडित वारंवारता वितरणाचे अखंडित वारंवारता वितरण सारणीमध्ये रूपांतर करणे महत्वाचे आहे चला तर सुरुवात करूयात अखंडित वारंवारता वितरण मिळवण्यासाठी आपल्याला वर्गांना वेगळे करावे लागेल यामुळे क्रमाने आलेल्या वर्गांच्या वरच्या आणि खालच्या वर्गमर्यादा सामायिक होतील त्यासाठी आपण एका वर्गाची वरची वर्गमर्यादा क्रमाने आलेल्या पुढील वर्गाच्या खालच्या वर्गमर्यादेतून वजा करूयात आणि उत्तराला दोनने भागूयात जसे की एकशे वीस ते एकशे एकोणतीसची वरची वर्गमर्यादा एकशे एकोणतीसला येणारा वर्ग एकशे तीस ते एकशे एकोणचाळीसच्या खालच्या वर्गमर्यादेतून वजा करू आणि उत्तराला दोनने भागू यामुळे आपल्याला शून्य पूर्णांक पाच हे उत्तर मिळेल आता आपण प्रत्येक वर्गाच्या खालच्या वर्ग मर्यादेतून शून्य पूर्णांक पाच वजा करू जसे एकशे वीस वजा शून्य पूर्णांक पाच बरोबर एकशे एकोणीस पूर्णांक पाच वरच्या वर्ग मर्यादेत शून्य पूर्णांक पाच मिळवू जसे की एकशे एकोणतीस अधिक शून्य पूर्णांक पाच बरोबर एकशे एकोणतीस पूर्णांक पाच याच प्रकारे आपण एक नवीन वर्ग एकशे एकोणीस पूर्णांक पाच ते एकशे एकोणतीस पूर्णांक पाच बनवूयात अशाच प्रकारे आता तुम्ही व्हिडिओ थांबवून सर्व वर्ग जाणून घ्या तुम्हाला वर्ग अशा प्रकारे मिळतील तुम्ही सांगू शकाल का की हे वर्ग खंडित आहेत की अखंडित अगदी बरोबर हे अखंडित वर्ग आहेत आता आपण हे वर्ग अशा प्रकारे सारणीमध्ये लिहू शकतो आता ही सारणी अखंडित वारंवारता वितरण सारणी आहे म्हणजेच कंटिन्युअस फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तुम्ही सांगू शकाल का की एकशे एकोणतीस पूर्णांक पाच ही संख्या कोणत्या वर्गात समाविष्ट करता येईल विचार करा अगदी बरोबर एकशे एकोणतीस पूर्णांक पाच वर्ग एकशे एकोणीस पूर्णांक पाच ते एकशे एकोणतीस पूर्णांक पाच आणि एकशे एकोणतीस पूर्णांक पाच ते एकशे एकोणचाळीस पूर्णांक पाच सामायिक आहे आणि आपण समान निरीक्षण उच्च वर्गात समाविष्ट करतो म्हणून संख्या एकशे एकोणतीस पूर्णांक पाच वर्ग एकशे एकोणतीस पूर्णांक पाच ते एकशे एकोणचाळीस पूर्णांक पाच मध्ये समाविष्ट केली जाईल आज आपण वर्गीकृत वारंवारता वितरणाची उदाहरणे पाहिली पुढील व्हिडिओमध्ये आपण यावर आधारित आणखी काही उदाहरणे पाहू